आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे दहीवडे बघणार आहेत. खूप छान आणि टेस्टी असे दहीवडे बनून तयार होतात आणि आजपासून नवरात्रीचीही सुरुवात झाली आहे, तर उपवासही सुरू झाले. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. चला तर मग आपण उपवासाचे दहीवड्याची तयारी करूया. नमस्कार, मी मीना, मीनास किचनतर्फे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी हे तीन बटाटे घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेत आणि असे दोन पार्टमध्ये कट करून घेतले आणि कुकरमध्ये ठेवले. त्यात पाणी ओतून घेतले. आपण आता गॅस ऑन करून कुकरचं झाकण बंद करून 5 ते 6 सिटी काढून घ्यायचे की व्यवस्थित असे हे बटाटे मऊ शिजून तयार होणार आहे. मी झाकण बंद केले. आता आपण 5 ते 6 सिटी काढून घेऊया. आता तुम्ही बघू शकता 5 ते 6 सिटे झाले आहेत आणि कुकरही थंड झाले. मी उघडलं आहे कुकर आणि हे बटाटे शिजलेत. आता आपण हे बटाटे प्लेटमध्ये काढून घ्यायचे. मी एक एक करून प्लेटमध्ये हे काढून घेते आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि ह्याचे साल सोलून घ्यायचे. आता बटाटे थंडही झाले आहेत आणि मी सालही सोलून घेतले. आपण एक बाऊल घेऊया. मी बाऊलमध्ये सर्व बटाटे काढून घेतलेत आणि फोकच्या साह्याने आपण असे मॅश करून घेऊया. तुम्ही हातानेसुद्धा करू शकता. पूर्ण मी असे एकसारखे मॅश करून घेते की ही आलू टिक्की खूप छान अशी टेस्टी बनून तयार होणार आहे. सर्व मी मॅश करून घेतलं आहे. आता थोडेसे यात मसाले टाकूया. मी एक हिरवी मिरची थोडी ठेसून घेतली आहे. तुम्ही 1-2 मिरची टाकली तरी चालेल. 1/2 चमचा मी काळी मिरी पूड टाकली आहे आणि 1/2 चमचा पण जिरे पूड टाकायचे ह्याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला चालत नसेल काळी मिरी तर नाही टाकलं तरी चालेल. आणि उपवासाचं जो सेंधो मीठ असतं ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि हे वरायचे मी तांदूळ आहेत ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले. 1-2 चमचे टाकणार आहेत. राजगिरीचं किंवा शिंगाड्याचं पीठ असेल तेही तुम्ही वापरू शकता. 1/2 वाटी आपण वापरणार आहे ह्याच्यामध्ये. आणि कोथिंबीर टाकायची. थोडी कोथिंबीर जास्त टाकणार आहे. आणि 1/2 लिंबाचा रस ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला की थोडंसं टेस्टी अशी बनून तयार होणारी आलूची टिक्की. आता सर्व स्पूनच्या साह्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचे की हे जे आपण मसाले टाकले ते एकजीव करायचे. तुम्हाला ह्यातलं कुठलंही साहित्य उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल. आता हाताने आपण व्यवस्थित असं मॅश करून घेऊया की मसाले व्यवस्थित या आलू टिक्कीमध्ये लागून तयार होणार. वरायचे तांदूळ मी 1/2 वाटीचा वापर ह्याच्यामध्ये केला आहे. पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. हे सर्व एकजीव करून घेऊया आणि नंतर आपण आता आलूची टिक्की तयार करायला घेऊया. हे सर्व रेडी आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं की ही आलू टिक्की आहे ती आपल्याला हाताला चिटकणार नाही. आणि तुमच्या हिशोबाने कमी जास्त तुम्ही असं एक गोळा घेऊन असं एकसारखं करून घ्यायचं आहे ह्या प्रकारे. आणि एका प्लेटवरती आपण काढून घेऊया. मी एक साईडला गॅसही ऑन केले आणि पॅन ठेवले गॅसवरती गरम करायला. असं ठेवून आता दुसरं एक तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला. पुन्हा एक मी तुम्हाला दाखवते. ह्याच प्रकारे असे गोळ करून घ्यायचे आणि जास्त आपण चपटं करून नाही घ्यायचे. हे पण आपण एका प्लेटवरती काढून घेऊया. आणि पॅनसुद्धा गरम झालेले. एक एक टिक्की अशी आपण ह्या पॅनवरती ठेवत जायची. आपण शॅलो फ्राय करणार आहे. मी डीप फ्राय करणार नाही कारण उपवासासाठी करायचे म्हणून. आणि छान असा खरपूस रंग येईपर्यंत एक साईडने आपण शॅलो फ्राय करून घेऊया. आता आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. एक एक करून आपण पूर्ण पलटी करून दुसऱ्या साईडने पण ह्याच प्रकारे आपण करून घ्यायचे. मी हे पण एक आहे ते पलटी करून घेते. व्यवस्थित असं आपण छान असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत इथून पण करून घेऊया. आता हे तयार झालेत. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व एक एक करून काढून घेऊया. आणि खूप छान असा रंग दिसतं. आता जे बाकीचे ते पण मी तयार करून घेते. आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण आलूची टिक्की बनवून तयार केली आहे. आता एक मी प्लेट घेतली. ह्याच्यावरती आपल्याला आता सर्व करायचे. एक एक प्लेटवरती आपण असे हे आलूची टिक्की ठेवून घ्यायची. उपवासाची आलूची टिक्की. आणि मी दही घेतले. ह्याच्यामध्ये मी पिठी साखर टाकली आहे आणि मिक्स करून असं फेटून घ्यायचे की पिठी साखर टाकल्याने काय होते छान असं पातळसर दही होते. आणि हे पूर्ण टिक्कीवरती एक एक स्पून आपण असं टाकत जायचे. तुम्हाला उपवासामध्ये जर काय ह्यातलं चालत नसेल तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल. पूर्ण दही अशी आपण व्यवस्थित टाकून घ्यायची आहे की छान असे टेस्टी हे आलूची टिक्की बनून तयार होते. आणि हिरवी चटणी मी तुम्हाला ह्यापूर्वी दाखवली आहे उपवासाची, ती मी ह्याच्यावर टाकून घेणार आहे. सर्व टिक्कीवरती आपण थोडं थोडं टाकून घेऊया. आणि खजूरची आणि गुळाची चटणी पण ह्यापूर्वी मी तुम्हाला दाखवली, ती पण मी ह्याच्यावरती टाकून घेणार. थोडंसं चटपटीत करून घेऊया. व्यवस्थित असं टाकून घ्यायचं हे. आणि थोडंसं लाल तिखट आपण ह्याच्यावरती टाकायचं आहे. आणि थोडीशी जिरे पूड पण ह्याच्यावरती टाकायची की खूप छान असे टेस्टी असे उपवासाचे दहीवडे तयार होणार आहे. थोडीशी कोथिंबीरनी गार्निशिंग करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मी उपवासाचे दहीवड्याची ही रेसिपी तयार झाली आपली आणि मी सर्व करून घेतले. खूप छान आणि टेस्टी दिसते आणि खूप फटाफट बनून तयार होते. तुम्ही नवरात्रीही सुद्धा आता सुरू आहे, उपवास चालू आहे, तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करा उपवासाचे दहीवडे. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.
अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा, तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी नास किचनतर्फे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.